ओनर शॉपचे ओनर बघा काम चालू कडक काम दिवाळीचं काम 25 करोड टाकलं. काय बोलतो रोशन दादा? एकदम मस्त झालं. काय बोलतो कस्टमर वगैरे कसे येतात? एकदम मजा मस्ती एकदम कडक. तर गाईज मी आता अशी सोबत लावतोय पंजाब वगैरे कोण जिंकत मला माहिती. गाईज मी 100% हरणार. गाईज गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. 11:30 वाजलेत आणि माझी आंघोळ झाली आणि बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय स्पेशल होत आहे. आणि जे काही स्पेशल होईल ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. आणि तुम्ही असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा, हसत राहा. तर मंडळी बघूया, आता नाश्ता वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला. 12 वाजलेत आणि मी आता डायरेक्ट जेवायलाच बसलो. जेवायला मम्मीने बनवली आज मुगाची भाजी ना मम्मी? मुगाची भाजी माझी आहे. गुरुवार आहे ना? गुरुवार शनिवार. शनिवार मग भाजी झाली. सांची पाहिजे की आपण आता आपला बाबा मेले मग भाजीच खाता ना. आले आमच्याकडे दररोज भाजीच आहे. 13 दिवस आणि त्याच्या आधी नवरात्र आली. हो ना, भाजीच खायची. चला काय आता जेवण करून घेतो मस्त. भाजी भाजीची टेस्ट पण अलग लेवलची आहे. जस्ट जेवण वगैरे करू झालंय आणि आता रेडी झालोय आणि आता चाललोय लोडा मध्ये. आपला मित्र आहे, त्याला छोटीशी शॉपिंग करायची आहे. सो जातोय आता आम्ही. चल ये मग. चला मंडळी, अजून तिघे जण आहेत. मी आपल्या गाडीवर साहिल आहे. फायनली साहिलला सुद्धा घेतलाय आणि आता मी इथनं जातो डायरेक्ट आधी लोडामध्ये. फायनली पोहोचलोय लोडामध्ये आणि शॉपिंग करायची सोडून आधी आलो आम्ही इथे ज्यूस प्यायला. बाय कोई तो आजच्या वाला बनव चॉकलेट फ्लेवर का, एकदम बढिया लागण्याचे आहे. थंडा थंडा कसं बनवतो भाई? स्पीड बघा, स्पीड बघा बघा. क्या क्या जाए चॉकलेट फ्लेवर है? अरे बर्फ क्या है हम तो चॉकलेट फ्लेवर न बनो सा एक बनो ठीक है. चलो एक झाला. अजून काय काय घ्यायचं आहे? दिवा. ओके चल बघूच. आम्ही आलो दिवा आणि एक महाराजांची प्रतिमा घ्यायची. हा मस्त आहे. घेतो पहिला तरा डिसिजन पेंडिंग आहे. हा दिवा सुद्धा घ्यायचा आहे. फायनली डन. भाऊ हा पॅक करेल आपला. आणि दीपावली आले ना त्याच्यामुळे प्रत्येक दुकानात खूप गर्दी. ज्या ज्या दुकानात जातो त्या दुकानात पॅकच पॅक दिसत आहे आम्हाला. आता लोडामधून शॉपिंग करून आम्ही आलो आता लोर्सन संतेच्या शॉप वरती, कारण आपल्या भावाला घ्यायचा एक वॉच. तर समोरच त्याचा शॉप आहे, तर जाऊया शॉप वरती. ओनर शॉपचे ओनर बघा काम चालू कडक काम दिवाळीचं काम 25 करोड टाकलं. काय बोलतो रोशन दादा? एकदम मस्त झालं. काय बोलतो कस्टमर वगैरे कसे येतात? एकदम मजा मस्ती एकदम कडक. मेहनत आहे भावाची खूप. भावाला ब्लॉग बनवायला टाइम नसतो आली तर. आम्ही तर वेटिंग असतो. लवकरच करूया. कोहलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि तुला सुद्धा. काय बोलशील एवढं सर्व पब्लिक बद्दल? काय बोलू, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे पब्लिक साठी, कारण की भरपूर लांबून लांबून सगळेजण आहेत. आयकुरा मेन्सरला भेट दिली आहे आणि भरपूर दिवसापासून त्यांची सुद्धा सगळ्यांची इच्छा होती की मला भेटावं आणि सगळ्यांना सुद्धा भेटतोय. बाय वाटतंय. थँक्यू. चल बाय बाय. दीपावली आली आहे त्यामुळे रोशन दादाच्या शॉप मध्ये खूप सारी गर्दी आहे आणि रोशन दादानी खूप प्रेम कमवलंय पब्लिकचा. सो त्यामुळे बघितलं तुम्ही आता किती गर्दी होती ते. सो आता आम्ही निघतोय घरी. सो फायनली सर्व काही आमचं घ्यायचं होतं ते घेऊन झालंय. मी कॅडबरी घेतली आणि डिक्कीमध्ये ठेवली. याला सांगितलं मी डिक्कीमध्ये नका ठेवा आणि त्याच्या हालत बघा इकडे बघा पूर्ण पाणी झाला. चल बाबा कॉंग्रॅच्युलेशन, आवडलं का? चल मग. आणि चांगली फटाक्यांची शॉपिंग केले काय इकडे बघा. दिवाळी जोरात आहे. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू बाबा, लव्ह यू. आणि पप्पा तुमचा कार्यक्रम कधी आहे? मंगळवारी. कधी आहे? मंगळवारी सकाळी 7 ते 9. म्हटलं उद्या आहे? नाही मंगळवारी. उद्या पण उद्या फडक्याला वाटतं काय? दीपावली पाठ कधी? उद्याच आहे ना? उद्या नाही, उद्या आहे वाटत. नाही मंगळवारी. मंगळवारी आहे का? तर गाईज तो देखील ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनल वरती बघायला भेटणार आहे. पप्पांचं भजन होणार आहे सकाळी आपल्या देवळावरती. तर बघूया काय डेट आहे त्याची, समजेल लवकरच. तारखेला आहे गाईज आणि पप्पानी बघा आमच्या टाकली गेली आता. मंडळी आता चाललोय जिथे बाबा एक्सपर्ट झाले ना तिथे चाललोय थोडा वेळ बसायला. आणि आता आपल्या सोबत आहे आशू. आहे काय बोलता भाऊ, कधी आला? काल. काल आलाय का? बाई माझी तर आठवणच नाही तुला. थोडा वेळ जरा भावाला भेटायला यायचं असं काय नाही. कधीच ना गाडी काही आपली आहे ना, मी घ्यायला आलो असतो ना तुला संध्याकाळी झोपत.
तर मंडळी तिथे आता भजन देखील चालू झालंय, सो तिथेच जातोय आता बाहेर. रायगड जिल्ह्यातले सीताराम बाबा असते ना, तर त्यांना केंद्रावर पोचवले असते, पण आपले ठाणे जिल्ह्यात किंमत नाही त्याची. एकदम हातीवेध आली ज्या वेळेला सागर राजे मुलाखत घ्यायला आले. बाबा बोलतात सागर राजे घरी येणार आहे आपल्या. मुलाखत करून गेले, मी बाजूला घेऊन सांगितला बुवा तसं काय होणार नाही, पैशाचा वगैरे संबंध नाही. एक दोन तासात त्यांनी मुलाखत टाकली युट्यूबला. प्रभाकर दादा आणि त्यांच्या मिसेस दोघांचं नाव फोटो आला. आपला समाज आपलीच लोक आपल्याला मागे काढतात. वारकरी संप्रदायाचे भजनी भाऊ माझे भाऊबंद आहेत, तुम्ही भाऊबंदांना संपवलं घेतलं कसे काय मोठे होणार सांगा मला. आपल्या भाऊबंदांना आपण जर संपवले, दोन भावांची एकी असत बाबा सांगायचे मला, अख्ख्या कुटुंबाला भारी असत. कुटुंबाची एकी गावाला भारी असत, गावाची एकी तालुक्याला भारी असत, तालुक्याची एकी जिल्ह्याला भारी असत. आपल्या समाजामध्ये वारकरी संप्रदायामध्ये भजनीमध्ये एकी राहिली नाही. प्रत्येकाचं तोंड इकडं, प्रत्येकाचं तोंड तिकडं, असं करून आपण पिढीला काही शिकवू शकत नाही. नवीन पोरांना आपण काय शिकवणार, आपण भांडणं केली तर सांगा. या सगळ्या गोष्टी आम्हाला बोलवलं, ही सीताराम बाजी पोरं त्यांना काही समजत नाही का. हे प्रवचन नाही बोलायचं आहे, आपल्या वडिलांचं एक स्मरण करतोय. त्या कुटुंबावरती खूप प्रेम होता, नागाव गावाचा पूर्ण बाबांवरती प्रेम होता, तोच प्रेम आजही लोक करतात आमच्यावरती. आज आमची तिसरी पिढी भजनामध्ये आहे. तुका म्हणे करा पिंडदान, नुसता पिंडदान करून चालत नाही. बाई माणसं कुठं बसले असतील, बाबा सांगायचे भजनात येऊन बसा, तुमच्या वडिलांचं नामस्मरण चालू आहे. तुका म्हणे करा पिंडदान, पिंडदान करून चालत नाही. नुसता काशीला जा, गयाला जा, आलंदीला जा, नाशिकला जा, त्यातल्या त्यात आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तुम्ही सेवा काय असतं सांगा मला, काही सेवा नसतं. आपला खरकाटा पण त्यांना लागत नाही दिवसभराचा. त्यांच्याशी गप्पागोष्टी दोन, त्यांच्याशी संभाषण दिवसभरात, बाबा काय करे, काय करताय, आई काय झालं. जेवण वगैरे करून झालंय, थांब पैसे नाहीत. आणि आता आम्ही चाललोय, किती दिवस फिरलो नव्हतो ना, तर बोललो आज सगळे जण फिरलो, गाडी पूर्ण पॅक केली, पैसे दे ना, तू उतरा इकडे बघा. पैसे दे भाई, मारो पैसे दे. पैसे दिले मी 200. तुझं ना तुझं चोरली. आता सर्वजण आम्ही आलोय घरी आणि सर्वजण झोपलेत. आणि इकडे बघा किती वाजलेत, रात्रीचे 12:30 वाजायला आलेत. आणि इकडे यांचा चालू आहे आता पंजा चालू आहे गाईच. बघा बघूया कोण जिंकतोय. आता पूर आडातडीची मॅच आहे आणि जवळजवळ तेजसनी फुल अटॅक केला आहे आशिष वरती, परंतु आशिषचा डिफेंड बघा भाई, तगडा डिफेंड लावला आहे आशिषने. बघूया तुला जोर लाव तू. आणि फुल जोर लावतात गाईज, बघूया कोण जिंकतोय. जवळजवळ तेजसनी पुन्हा एकदा जोराचा अटॅक मारलाय, परंतु आशिषचा डिफेंड बघा गाईज, इझिली लावत. आणि जवळजवळ दोघांना जोर लावलाय दोघांनी, बघूया काय होतंय गाईज. तुझा आत्ताचा झाला, मी माझा जोर लावून पाहिजे ना. बघूया जवळजवळ
तेजसचा डिपेंड बघा गाइस, कारण जिमला जातो तेजस, त्यामुळे बघूया आता कोण जिंकतोय आणि कोण हारतोय बघूया मंडळी. आणि इकडे आशिषचा डिपेंड चालू आहे आणि तेजस लावतोय जोर. ओ भाई तेजस जितना आहे तेरे को सोबत लावतोय पंजाब वगैरे कोण जिंकतो मला माहिती. गाईज मी 100% हरणार आहे तरी पण कॉन्फिडन्सनी लढणार आहे, मी जिद्द सोडणार नाहीये. तोंड बघा तेरा भाई कच्चा नाहीये गाईज, तुम्हारा भाई कच्चा नाहीये. इथून नसतं जोर लावायचं मला, इथं जोर लावायचं असतं, इथून नसतं लावायचं. म्हणजे शोल्डर वाली जोर पोरांचा 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 जोर टाक. हा हा शोल्डरचं काम नाही लाव लाव असं वाकवाचं घे. मंडळी आजचा ब्लॉग जो आहे ना तो इथे सेंड करतो. आशिष जिंकलेला आहे, उद्या पार्टी देणार आहे. आशिष जिंकलाय काय विषय नाही, आपला भाऊ जिंकला, आपणच जिंकलो, आपणच आपल्याला पार्टी देणार. सो मंडळी आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू गाईज अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव यू. गाईज आता मी आशिष. गाईज आता मी आशिष. गाईज आता मी आशिष. Thank you.